हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला फक्त 5 मिनिटांमध्ये मायक्रोवेव्हमध्ये पोटॅटो बॉईल कसे करतात ते मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर लाईक करायला विसरू नका. आता मायक्रोवेव्हला वेगवेगळ्या प्रकारची भांडी असतात, त्यांच्या मोडनुसार, ग्रिल मोड, कन्व्हेक्शन किंवा आपला मायक्रोवेव्ह मोड. तर आज आपण मायक्रोवेव्ह मोडवर पोटॅटो बॉईल करणार आहोत. आता हा जो मी ग्लासचा बाउल घेतलेला आहे तो मायक्रोवेव्ह सेफ आहे. सगळीच ग्लासमध्ये असणारी भांडी असतात ती मायक्रोवेव्हला सूट होत नाहीत. तर येथे हे मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि यांना आपल्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला एक पेलाभर पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे मायक्रोवेव्हमध्ये बॉईल करत ठेवूयात. तर येथे हा माझा IFB ब्रँडचा 23 लिटरचा मायक्रोवेव्ह आहे. यामध्ये येथे बरेचसे मेन्यूज आहेत, म्हणजेच ऑटोकुक मेन्यू किंवा कन्व्हेक्शन, आपला बेकिंगचा मोड असतो तो, असे बरेच बटन्स आहेत. तेथे पोटॅटोचं पण ऑटोकुक मेन्यूमध्ये दिलेलं आहे पोटॅटो, बट मी आज तुम्हाला तिथे दाखवणार नाही आहे. कारण सगळेच जे मायक्रोवेव्ह असतात त्यामध्ये अशा प्रकारचे सेम मेन्यूज नसतात. इथे मायक्रोवेव्ह पॉवर लेवलचं बटन असतं, ते जस्ट मी क्लिक करत आहे आणि त्यावर मी 70 सेट केलेली आहे. ॲक्च्युअलमध्ये माझी ती 90 जाते, बट मी 70 6 मिनिटांसाठी हे मायक्रोवेव्ह करत ठेवणार आहे. सो आता आपण 6 मिनिटानंतर बघूयात. जो आपल्याला टायमर लावायचा असतो तो क्वांटिटीवर डिपेंड असतो. तर येथे आपले जे बटाटे आपण ठेवलेले होते ते बॉईल झालेले आहेत. येथे मला एक्स्ट्रा 2 मिनिट लागली, म्हणजे मी परत एकदा 2 मिनिट बेक करत ठेवले आहे, म्हणजे टोटल मला 8 मिनिट लागले हे बटाटे बॉईल करण्यासाठी. तर हे अगदी 7 ते 8 मिनिटमध्ये आपले बटाटे बॉईल झालेले आहेत. तर फ्रेंड्स, ही व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा.